आज ईद उल अधा म्हणजेच बकरी ईद सणाचा देशभरात उत्साह आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल रमेश बैस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत हा सण त्यागाचं प्रतीक आहे तो प्रेम बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतो असं रा अशा राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत ईद अल अधा साजरी करताना एकता करुणा आणि ऐक्य या मुलांचं स्मरण करूया हा दिवस कुटुंब आणि विविध समुदायांना एकत्र येण्याचा सौहार्दाच्या भावनेनं साजरा करण्याचा दिवस आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे हा सण सौहार्द आणि ऐक्याचे बंध अधिक दृढ करू दे असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे ईद लधा हा सण त्याग करुणा आणि गोरगरीब तसंच उपेक्षितांच्या कल्याणासाठी परोपकाराचा संदेश देतो उदात्त मूल्यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करून एक उत्तम आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याचा संकल्प करूया असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बकरी ईद सणाच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत तर शांती त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असलेली बकरी ईद सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी उत्तम आरोग्य घेऊन येऊ समाजात एकता बंधुता सौहार्दाची भावना वाढीस लागो अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत